Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. मला विचारल्याशिवाय कोणाचंही वीज कनेक्शन कट करू नका असा डायलॉग पालकमंत्र्यांनी मारला होता. त्यानंतर असे प्रकार थांबलेले दिसत नाहीत. पालकमंत्र्यांचेही अधिकारी ऐकत नसतील तर अशा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना शॉक देण्याचं काम भाजपा करेल आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा आमदार नितेश राणेंनी दिलाय. पाहूयात काय म्हणाले आमदार नितेश राणे. कालच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आमच्या व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाला एक डायलॉग मारला की जे काही महावितरणाच्या माध्यमातून ही लोकांची पिळवणूक चालली आहे, लोकांची वीज तोडण्याचा प्रकार सुरू आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना विचारल्याशिवाय कोणाचीही विजेची लाईन तोडू नये असं त्यांचं वक्तव्य आज सगळ्या वृत्तपत्रामध्ये आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे. मी आजच सकाळी जी माहिती घेतली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून, तर असा कुठलाही प्रकार आज सकाळपासून थांबलेला नाही. आजही महावितरणचे अधिकारी लोकांच्या घराघरात जातायत, लोकांची वीज तोडतायत, लोकांना हैराण करतायत. जिल्ह्याचा पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री, सरकारचा कॅबिनेट मंत्री बोलून पण, आवाहन करून पण, सांगून पण अगर महावितरणचे अधिकारी ऐकत नसतील तर नेमकं ह्या अधिकाऱ्यांच्या वर कोणाचं वचक आहे? हे अधिकारी कोणाचं ऐकतात? आणि सामान्य नागरिकांची पिळवणूक अशा पद्धतीने चालू राहिली आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचा आणि कॅबिनेट मंत्र्याचा पण अगर अधिकारी ऐकत नसतील तर मग त्याच्या विरोधात या अधिकाऱ्यांना शॉक देण्याचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही सुरू करू. मग अगर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि शासकीय कामामध्ये अडथळे टाकण्यासाठी अगर आमच्यावरच अगर केसेस उभे टाकले गेले तर मग त्याला जबाबदार आम्ही नाही. ती जबाबदारी मग राज्य सरकारने आणि पोलीस खात्याने घ्यावी. म्हणून योग्य वेळी या महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी लोकांची पिळवणूक थांबवावी, नाहीतर त्याविरुद्ध टोकाची भूमिका हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता घेईल असं या निमित्ताने मला सांगायचं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.